अमावस्येला तीन रस्ते एकत्रित येतात, तेथे कोहळा ठेवा, दही भातावर गुलाल घालून तो ठेवा, लिंबू मंत्रून देतो तो ठेवा, असे स्वतःला साधू समजणारे तथाकथित स्वयंघोषित मांत्रिक असतात आणि भोळी भाबडी जनता त्याचे अनुकरण करते. त्यामुळेच दर अमावस्येला चौकाचौकात आपल्याला लिंबू दही भाताचे गोळे, मिरच्या, कोहळा असे साहित्य दिसते. मात्र अशा कोणत्याही साहित्याने कोणाचेही वाईट होत नाही, तर ही केवळ एक अंधश्रद्धा आहे. करणी बाधा हा एक भ्रम आहे असे मानत आणि जागृती करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेळगाव शाखेतर्फे शनिवारी सकाळी ठिकठिकाणी मंत्रून टाकलेले साहित्य एकत्र करण्यात आले. यातील उपयुक्त वस्तू वापरण्यात आल्या. देशामध्ये अंधश्रद्धा ही फार मोठ्या प्रमाणात मांडत असते. आज आम्ही एक विशेष कार्यक्रम करतो, अंधश्रद्धा लोक करणी म्हणून करत असतात. करणी करणं म्हणजे काय, तर आपल्या विरोधकांचं, आपल्या शत्रूंचं अकल्याण व्हावं, त्यांचं वाईट व्हावं, नायनाट व्हावा अशा हेतूनं काही नारळ, लिंबू, कापड, हे तुमचं काय कोहळे अशा प्रकारच्या वस्तू तिथ्यावर ठेवत असतात. म्हणजे दोन किंवा अधिक रस्ते ज्या ठिकाणी मिळतात अशा ठिकाणी ह्या वस्तू ठेवतात. आणि या वस्तू ठेवल्या म्हणजे त्यांचं अकल्याण होईल, त्यांचं नायनाट होईल अशी त्यांची वेडी समजूत असते. ही अंधश्रद्धा अत्यंत भयंकर आहे. एक तर असं की लोकांचं अकल्याण करणारी, लोकांचं वाईट करणारी अशी कुठली गोष्ट करू नये. म्हणून त्या श्रद्धेचं स्वरूप व्यक्त करण्याकरता आज सकाळी आता थोड्या वेळामध्ये आम्ही या वस्तू ठिकठिकाणी ठेवलेल्या जमा केलेल्या आहेत आणि या इथं समोर मांडलेल्या आहेत. त्याच्यावरून आपलं असं लक्षात येईल किती भयानक अशा प्रकारची अंधश्रद्धा आपल्या देशामध्ये आहे, नाहीशी झाली पाहिजे असं आमचा. सर्व सदस्यांनी विविध ठिकाणाहून संकलित केलेले अंधश्रद्धेचे साहित्य संभाजी चौक येथे एकत्रित केले. संकलित साहित्याचे प्रदर्शनही मांडले. दर अमावस्येला अनीसतर्फे हा उपक्रम चालविला जातो. शनिवारी आनंद चिट्टी यांनी येळूरहून, मयूर नागेनत्ती व शंकर चौगुले यांनी शहापूरवरून, परशुराम भाऊ नंदीहळ्ळी व सिद्धार्थ बोल्डिंगच्या विद्यार्थ्यांनी, तसेच बेळगाव परिसरातून अशोक देशपांडे, राहुल पाटील यांनी साहित्य संकलित केले. यामध्ये लिंबू, केळी, खोबरे असे पदार्थ होते, त्याचे सदस्यांनी सेवन केले. या उपक्रमाला ॲडव्होकेट राम आपटे यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी संभाजी पाटील, पवित्रा हिरेमठ, अर्जुन राठोड, गुरुनाथ भादवनकर आदी उपस्थित होते. बेळगाव जिल्हा व परिसरातील ताज्या घडामोडी व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत डेली न्यूज या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा सभासद होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा. 9379777388. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.